नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार आणि यशस्वी मानवी साखळी आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यतयारी सुरू झाली आहे. या अनुषंगाने आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यातील द्रोणागिरी येथील श्रीमती भागूबाई ठाकूर विद्यालयात शनिवारी बैठक संपन्न झाली. कोण म्हणतो देणार नाही, आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा देण्यात आल्या. दिबापाटील साहेबांचे नाव विमानतळाला दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, आमचा निर्धार पक्का आहे. सर्वांनी हे आंदोलन यशस्वी करूया असे आमदार महेश बालदी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी येत्या 24 जूनला लोकनेते दिबा पाटील यांच्या स्मृतिदिनी सिडकोला घेराव घालण्यात येणार असून या आंदोलनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या आंदोलनात उरण तालुक्यातून किमान 25 ते 26 हजार लोकांचा सहभाग असणार आहे. सर्वांनी 24 जूनचे आंदोलनही यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी केला आहे. यावेळी भाजपा उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष चंद्रकांत घरत, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ घरत, महादेव बंडा, भाजपत रायगड जिल्हा वाहतूक सेल अध्यक्ष सुधीर घरत, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, तालुका सचिटणीस सुनील पाटील, दीपक भोईर, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हेमंत भोईर, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, उरण पूर्वविभाग अध्यक्ष शशी पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हेमंत भोईर, उरण शहर भाजपा अध्यक्ष कौशिक शहा यांच्यासह विविध ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय विमानतळाला पाटील साहेबांचं नाव कोण म्हणत देणार नाही, कोण म्हणत देणार नाही. आंतरराष्ट्रीय विमानतळाला पाटील साहेबांचं नाव 24 तारखेचा घेराव सिडकोचा हा यशस्वी करण्याकरता आज तालुक्याची बैठक झाली, उद्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, प्रत्येक वॉर्ड वाईज बैठक आहे आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांची प्रतिसाद हा उत्स्फूर्त आहे. पाटील साहेबांच्या आयुष्यातला संघर्ष हा त्यांच्या नंतरही लोकांना त्यांच्या नावाकरता करावा लागतो आहे हे या शासनाने केलेलं दिलेलं दुर्दैव आहे. परंतु आपण लढ्यानेच पाटील साहेबांनी सर्व गोष्टी लढा देऊनच मिळवल्या आणि हे नावही मिळवू असा ठाम विश्वास स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना आणि ते लढण्याकरता सज्ज आहे. आणि 24 तारखेला जे 1 लाख लोकांचं उद्दिष्ट ठेवलं आहे आणि ते 100% यशस्वी होईल, त्याच्याहून जास्त लोक त्या ठिकाणी येतील आणि सिडकोला घेराव करतील. आता सिडकोला घेराव का हा अनेक जणांचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर असं आहे की सिडकोनी 30% पैसे एअरपोर्टला गुंतवले, तर 30% सिडकोनी कुठून सरकारने दिले का नाही. भूमिपुत्रांच्या जमिनी ॲक्वायर केल्या, त्या बिल्डर लोकांना विकल्या आणि त्याच्यातून त्यांनी पैसे गोळा केले. त्याच्यामुळे आणि ठराव सुरुवात कोणी केली, 15 एप्रिलला पूर्ण देशामध्ये राज्यात सर्वात जास्त करोनाचे पेशंट असताना, पूर्ण देश करोनातून हाहाकार उडलेला असताना, छळ आणि कपटाने हे नावाचा ठराव करून घेतला. आणि हे जर शासन मुजोरपणे वागत असेल आणि त्यांना जनभावनेची कदर नसेल तर त्यांना जनभावनेचं कदर करावंच लागेल आणि लोकहिताकरता राजहट्ट सोडावा. आणि आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या वडिलांचं नाव देण्याकरता एवढा आग्रह केला नाही तेवढा या मुख्यमंत्र्यांनी चालवला आहे. सर, एकंदरीत नियोजनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपण गाव बैठका घेतात, कशा पद्धतीचा प्रतिसाद प्रकल्पग्रस्तांकडून मिळतो आपल्याला? प्रचंड प्रतिसाद आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. प्रकल्पग्रस्त स्वेच्छेने कुठलाही जोर जबरदस्ती न करता त्या ठिकाणी पाटील साहेबांकरता यायला तयार. सर, बिना शिवसेनेविरुद्ध दुसऱ्या पक्षावाले जे लोक आहेत ते पण ते म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंच्या समर्थनार्थ ते सुद्धा त्या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहेत, ते त्याबद्दल काय आपली भूमिका आहे? अहो, त्या दिवशी माझ्या 10 दिवसापूर्वी डिबेटमध्ये दिबा पाटलाने पाटील साहेबांच्या नावाची डिबेट होती तेव्हा बबनदादांनी सांगितलेलं, फुसके बाहेर येतो आहे घराच्या बाहेर नाही पडणार, रस्त्यावर उतरणं तर लय लांबची गोष्ट आहे. ते दिवस गेले. माझं त्यांना आव्हान आहे, शिवसेनेने या 24 तारखेला एकदा उतरण्याची भाषा तर करावी, तुमच्याशी तरी बोलावं, आम्ही उतरणार आहोत. नुसत्या घरात बसून डरकाळ्या फोडणं, आम्ही रस्त्यावर उतरू, उतरायची हिंमत लागते, संघर्ष करण्याची ताकद लागते आणि मुळात म्हणजे मनातलं करेज लागतं की या भूमीकरता समर्पित असलेल्या दिबा पाटलांचं नाव द्यायला आम्ही, ज्यांनी पूर्ण आयुष्य या विभागातल्या भूमिपुत्रांकरता, प्रकल्पग्रस्तांकरता, स्थानिकांकरता घालवलं, पूर्ण आयुष्य वेचलं, त्यांचं नाव द्या. बाळासाहेबांचं अजून 10 ठिकाणी द्या, ही भूमिका आहे.
पण याच्यामध्ये हा संघर्ष वाढवून हे सरकार बाळासाहेब आणि दिवा पाटील यांच्या विचारांची दुई वाढवत आहे, हे मला याचं दुर्दैव आहे. एकंदरीत होणाऱ्या 24 तारखेला सुटका घालणारा घेराव आंदोलन यासाठी आपण एकंदर म्हणजे सज्ज आहात, 100% सज्ज आहोत, तयार आहोत आणि जोरात आंदोलन करणार, याच्यात कुठेच शंका नाही.